केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बहुप्रतीक्षित असलेल्या यंदाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर झाला. करोनाच्या संकटातूनही तरुण जात असताना भारतीय अर्थव्यवस्थेला नवी गती देण्यासाठी आणि याचवेळी देशातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या तणावमुक्त करण्यासाठी केंद्राकडून नेमकी कोणती पावलं उचलली जातील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं नाशिकच्या नागरिकांसाठी मोठी भेट दिली असून आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषित केलाय. केंद्र सरकारच्या 2021-22 अर्थसंकल्पात नाशिकवासियांसाठी सगळ्यात मोठी घोषणा करत एक अनोखी भेट देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प सादर करीत असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नागपूर बरोबरच नाशिकला पहिल्या सत्रातील मेट्रो प्रकल्प सुरू करण्यासाठी 2092 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. आता लवकरच नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्प सुरू होणार हे आता निश्चित झालं आहे. वेद न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डेंट कमलाकर तिवडेंसह मी मनाली गर्गे, नाशिक.